नवनवीन दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राइब करा सदानंद मगर या यूट्यूब चॅनलला. नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आपल्यासाठी एक सुंदरसा अभंग, जन्मासी येऊन पहारे पंढरी, हा अभंग या अभंगाचं नोटिशन आपल्याला या व्हिडिओद्वारे या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून सांगितलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवर दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड झाल्या लगेच मिळेल. तर त्याकरता लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करा. तसेच एक विशेष सूचना, जर आपल्याला घरी बसून जर हार्मोनियम वाजून गायन जर सुंदरपैकी शास्त्रयुक्त पद्धतीने शिकायचं असेल तर या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत, जे क्लास अगदी आपल्याला घर बसून आपल्या वेळेमध्ये, म्हणजे एक दिवसाआड क्लास आहे आणि त्याचा टायमिंगही सुंदर आहे. एक दिवसाआड क्लास सकाळी 8 ते 10 एक वेळ असते, संध्याकाळी 7 ते 9 या क्लासमध्ये आपण एक वेळा जॉईन करू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, संपूर्ण माहिती क्लासविषयी आपल्याला समजावून सांगितलं जाईल. जर इच्छुक असाल तर नक्कीच क्लासेस जॉईन करा, समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तर सुरुवातीला बघूया आपण या अभंगाला तालामध्ये कसं म्हणायचं. सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर आपल्याला तालामध्ये संपूर्ण अभंग म्हणून दाखवतो आणि नंतर या अभंगाचं कुठल्या रागामध्ये हा अभंग गायला जातो याचं संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलं जाईल. शुद्ध कल्याण या रागामध्ये हा अभंग आहे. जन्माशी येऊन पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवापुढे, असा हा अभंग सुंदरसा काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला भजने ठेक्याबरोबर म्हणून दाखवतो. तर ऐकूया आपण भजने ठेक्याबरोबर हा अभंग. जन्माशी बोनी पहारे पंढरी, जन्मासी येवोनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे, नाचा महाद्वारी देवा पुढे, जन्मासी येवोनी पहारे पंढरी. डोळे भरुनी
तर बघितलं आपण या अभंगाला तालामध्ये कसं म्हणायचं. आता आपण बघूया याचं नोटेशन. आरोह अवरोह राग आहे शुद्ध कल्याण. जातानी जसं भूप रागासारखी त्याची छटा असते म्हणजे सारे ग प दसा, आणि येतानी यमन रागासारखं सानी धप मगरेसा. मध्यम हा तीव्र घ्यायचा यामध्ये, बाकी सर्व स्वर शुद्ध. काळी एक ह्या स्वरामध्ये आपल्याला समजावून सांगतोय. सारे ग प धसा सानी धप मगरेसा, ग प धसा रेणी धप मरे गरेसा, ग प धसा निध प म मनीध मनीध प गरे सा ग ग प ध सा निध प म ग प ध सा निध प म मनीध प गरे सा ग. जन्मासी ये वोनी पहारे पंढरी, जन्मासी एवोनी पहारे पंढरी. सा सा रे नी द प सा 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 नाचा महाद्वारी देवा पुढे. जन्मासी एवोनी पहारे पंढरी. आता या पुढच्या अंतराला थोडी आपण कलावतीचा अंग दिलाय जसं कोमलनी घेऊन. ग प ध नी ध ध ध नी ध प ग प प चंद्रभागे तिरी चंद्रभागे तिरी करा तुम्ही स्नान. चंद्रभागे तिरी करा तुम्ही स्नान. पध सारे गरे सारे गरे सानिध प पध रे सा सा घ्या रे दरुशान विठोबाचे. पध सारे गरे सारे गरे सानिध प पध रे सा सा घ्या रे दरुशान विठोबाचे. जन्मासी येवोनी पहारे पंढरी. सानी ध प प प ध ध रे सानी ध प प प शेणा म्हणे माझा पुरला से हेत. सानी ध प प प ध ध रे सानी ध प प प शेणा म्हणे माझा पुरला से हेत. परे सानी ध प म म रे म प नि ध प म इथं म शुद्ध घ्यायचा. रे म प नि ध प म ग रे सा डोळे भरुणी पाहत विठ्ठला विठ्ठलासी. डोळे भरुणी पाहत विठ्ठलासी. जन्मासी एवोनी पहारे पंढरी. तर अशा पद्धतीने या अभंगाचं आपल्याला नोटिशन अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओद्वारे अपलोड करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता यामध्ये आपल्याला प्रत्येक रागाचे आलाप ताणे चक्रधार प्रत्येक रागाचं सुरुवात स्वरविस्तार कसा करायचा अगदी बोटांची स्पीड कशी वाढवायची अभंग तालामध्ये गवळण तालामध्ये कशी म्हणायची भावगीत भक्तिगीतांची प्रॅक्टिस कशी करायची अगदी आपलं गाणं कसं तयार होईल याकरता जर आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन हवं असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत. जर कुणाला अपेक्षा असेल आपण चांगलं गाणं शिकावं चांगल्या पद्धतीने आपल्याला गाता यावं आपल्या कामापुरतं आपल्याला कुठे भजनामध्ये एक दोन चाली चांगल्या प्रकारे म्हणता याव्यात तर याकरता आपली इच्छा अपूर्ण राहता कामा नाही यासाठी या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत. जर आपली इच्छा असेल तर आपण समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा.
एक दिवसाआड क्लास आहे, ज्या क्लासमध्ये आपल्याला टायमिंगही सुंदर आहे आपल्या कामाच्या व्यतिरिक्त, म्हणजे सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 या दोन्ही सत्रापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता. अगदी आपल्याला पर्सनली एका व्यक्तीला शिकवलं जातं क्लासमध्ये, समजेल अशा पद्धतीने अगदी समजावून सांगितलं जातं. तर ही संधी नक्कीच डावलू नका आणि समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.